ॲडव्होकेट जनरलला सल्ला मागू शकतात, तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊ शकतात, कारण ते सगळं त्यांना उत्तर देत असताना त्या पद्धतीनंच दिलं गेलं पाहिजे. कायद्याच्या नियमाच्या सगळ्या चौकटीमध्ये ते असलं पाहिजे, पाहिजे की नाही? आज गवर्नमेंट मेजॉरिटी में है, इसीलिए गवर्नमेंट को पूरा फैसला लेने का अधिकार डेमोक्रेसी में है और गवर्नमेंट ले रहे हैं. उन्होंने उदाहरण दिया है कि जिसने पुलिस भर्तियों में पुलिस के ट्रांसफर में भ्रष्टाचार के आरोप लगे थे, फटाफट जो ट्रांसफर और फैसले हो रहे उसमें कहेंगे भ्रष्टाचार की गुंजाइश है, इसलिए राज्यपाल नजर रखेंगे. नहीं नहीं, उसके बारे में ये जो आप अगर गवर्नमेंट में होते और मेजोरिटी में होते तो आपको अधिकार ही है, मिनिस्टर को अधिकार है ना, उस मिनिस्टर को जिस डिपार्टमेंट का काम हो रहा है उस डिपार्टमेंट के मिनिस्टर को अधिकार है, फाइनल अधिकार तो चीफ मिनिस्टर का रहता है. दादा, एक सवाल है कि सारे मिनिस्टर्स तो उधर है, ये कैसे इतने सारे जिहाज पास होते जा रहे हैं? कौन सारे मिनिस्टर्स हुए हैं? अजित पवार यहाँ है, उद्धव ठाकरे जी यहाँ है, जयंत पाटिल यहाँ है, दिलीप वळसे पाटिल यहाँ है, राजेश टोपे यहाँ है, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, सब हम यहाँ है. दादा, एक सवाल सिर्फ होते हैं, लगातार शिंदे ग्रुप के विधायक आरोप लगा रहे हैं कि कांग्रेस एनसीपी उन्हें सहयोग नहीं करती थी और कहीं ना कहीं उनके विधायकों को मंत्रियों को मदद नहीं थी, ऐसा क्या चल रहा था कि आप लोगों ये देखो ये देखो ये देखो ऐसा आपको एक मालूमात होनी चाहिए. आप समझो अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट के मिनिस्टर हो, ये होम डिपार्टमेंट के मिनिस्टर है, वो आरडीडी मिनिस्टर है, तो वो मिनिस्टर को पूरा अधिकार उनके पास रहता है, दूसरे किसी को नहीं जाता. एक दफा फाइनेंस मिनिस्टर ने बजट पेश करने के बाद और दोनों फ्लोर पे यानी विधान परिषद और विधानसभा में वो जब मंजूर हो जाता है मेजॉरिटी विधायकों के तरफ से, तो उसके बारे में उसका पूरा अधिकार अलग अलग ट्राइबल का ट्राइबल डिपार्टमेंट के मिनिस्टर को जाता है, पीडब्ल्यूडी का उनके मिनिस्टर को जाता है, इरिगेशन का उनके मिनिस्टर को जाता है, ऐसा होता है, ये आपको भी पता होना चाहिए. तो आप लोगों से नाराजगी क्यों है यार? अभी उनके मन में क्या है उन्होंने एज अ चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे जी को बताना चाहिए कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है. दादा, इसी से जुड़ा हुआ मेरा सवाल है, आपने 2019 में कहा था नवंबर 2019 में कि तीन पार्टियों की सरकार चलाना एक कॉम्पिटिशन है, दो पार्टियों की सरकार चलाई जाए, तीन पार्टियों की सरकार चला पाना जो है मुश्किल है, तो क्या ये जो कुछ भी हो रहा है ये उसी का नतीजा? आपको आपको एक पता है, जब अपने एनडीए की सरकार देश में थी तो 25 पार्टियों को लेके वाजपेयी साहब ने सरकार चलाई चलाई ना. उसके बाद डॉक्टर यूपीए के सरकार आई 10 साल मनमोहन सिंह जी ने चलाई, तब कितने पार्टियां थी उसमें? बहुत पार्टियां थी, ऐसा तो चलता है. नहीं, मैं आप ही की बात कर रहा था, आपने बयान दिया था ऐसा 2019 नवंबर में. क्या दो पार्टी की सरकार ज्यादा अच्छी होती है? आपने मैंने दिया था कब? शपथ लेने के बाद कर ये देखो, शपथ लेने के बाद जब पहली शपथ ली थी ना, उसके बाद मैंने कब मीडिया के सामने आया ही नहीं. मला काही वाटत नाही, कालच आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, मी महाराष्ट्रापुरतं बघतो, सगळ्या मीडियाला माहितीये, सगळ्या प्रेसला माहितीये की अजित पवार महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काही असेल आणि त्याला वाटलं की याच्याबद्दल आपण बोलावं, माहिती असेल पूर्ण तर मी बोलतो, बाकीच्या आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्याच्याबद्दल आमच्या पक्षाच्या तर्फे प्रफुल्लभाई असतील, सुप्रिया सुळे असतील, आदरणीय पवार साहेब असतील, ये सगळे लोक बोलत असतात. सर, एकनाथ शिंदे ने डेप्युटी स्पीकर पर नो कॉन्फिडेंस जताया मीडिया से बात करते हुए, उसके बारे में क्या है? उसके बारे में आप किसी के भी ऊपर नो कॉन्फिडेंस जता सकते हैं, लेकिन वो मंजूर होना चाहिए ना. ऐसे तो मैं 32 साल हो गए विधायक हूँ, बहुत दफा स्पीकर के बारे में, डेप्यूटी स्पीकर के बारे में, सभापति के बारे में, उपसभापति के बारे में ऐसा प्रस्ताव आता है और बाद में विड्रॉ भी हो जाता है,
कभी कभी मंजूर हो जाता है, मंजूर होने के बाद उनको वहाँ से हटाना पड़ता है। इतक्या वर्षापासून आपण स्वतः राजकारणात आहात, तुम्ही राजकारणात आहात, 40 आमदारांनी जे आरोप केलेले त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, तुमचा अनुभव काय आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय झालं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गेले 2.5 वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन हे सरकार त्या ठिकाणी चालवलं, त्याच्यामुळं देशाच्या पातळीवर ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लिस्ट फायनल पेश केली जायची, त्याच्यात बऱ्याचदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा 4th, 5th, 3rd अशा प्रकारचा नंबर असायचा। ते नंबर आम्ही देत नव्हतो, देश पातळीवर कुठली जी एजन्सी असेल ते चर्चा करायचे, याचा अर्थ काम चांगलं चाललेलं होतं। करोनासारखं एवढं मोठं संकट होतं, जागतिक पातळीवरचं होतं, त्याच्यातनं पण महाराष्ट्राला बाहेर काढण्याच्या करता जे काही कार्यक्रम घेतले गेले ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवले गेले। जे समस्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आल्या त्या सगळ्या समस्यांना योग्य पद्धतीनं उत्तर देण्याचं काम, ते हाताळण्याचं काम, त्याच्यातनं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम त्यांनी त्यांच्या परीनं केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पूर्णपणे सपोर्ट करून त्यांना त्या कामामध्ये सहकार्य केलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळायच्या नादामध्ये मुख्यमंत्री स्वतःच्या आमदारांकडे दुर्लक्ष करून बसले असं तुम्हाला वाटतंय? अजिबात वाटत नाही। एक मिनिट, तुम्हाला एक माहिती आहे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री किती वर्षावरून त्यांनी कामकाज पाहिलं, किती वर्ष मातोश्रीहून पाहिलं? सुरुवातीचं तर 1 वर्ष जवळपास मातोश्रीहून पाहिलं, कामकाज चालू होतं ना, सरकार चालू होतं ना, बातम्या तुम्ही देत होता ना, ब्रेकिंग न्यूज दाखवत होता ना। एक मिनिट, आपल्याला नेहमी मी सांगत असतो, पवार साहेब आमचं दैवत आहे, आमचे सर्वोच्च नेते, साहेबांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणं ही माझी लायकी नाही, मी त्याबद्दल बोलणार। उसके बारे में मैंने मेरा बयान कल दिया है, उसके बाद हमारे नेता पवार साहब ने भी बयान दिया है। महाराष्ट्र में जितनी जानकारी है उसके बारे में मैंने कल तक तो मुझे जो देखने को मिला वो मैंने बताया। दादा एक सवाल यहाँ पर हिंदी में, कि अगर आप लोगों के पार्टी में भी क्या ये बात चर्चा होती है कि अगर शिवसेना में 40 से ज्यादा विधायक इस बात को लेकर नाराज हैं कि एनसीपी के मंत्री या एनसीपी कांग्रेस के विधायकों की वजह से उन्हें तकलीफ है और अब वो लोग उद्धव ठाकरे का भी साथ छोड़ रहे हैं, उनकी पार्टी टूट रही है, तो क्या नैतिकता के आधार पर आप लोगों को खुद पीछे हट जाना चाहिए ताकि उद्धव ठाकरे की पार्टी बनी रहे? और अरे हमने कल ही बताया ना बाबा, पवार साहब ने बताया, मैंने बताया, हमारे प्रांताध्यक्ष ने बताया, राजेश टोपे जी ने बताया, हमारे पार्टी का सपोर्ट एज अ चीफ मिनिस्टर के नाते उद्धव जी के पीछे है, उनके साथ है, हम सब कितने दफा बताऊ दादा, पण लिख कर दू क्या जे आमदार गेलेले त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, काही जणांचं म्हणणं आहे की बळजबरीने आम्हाला देण्यात आलं, धमकवण्यात आलं, मला असं वाटतं का की त्यांनी? मला त्याच्याबद्दल माहिती नाही। 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील त्यांनी आल्यानंतर तुम्हालाच मीडियाला काय सांगितले ते तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी IQ बातमीवर जी माहितीच मला नाही त्याबद्दल माझ्यासारख्यांनी वक्तव्य करणं उचित दिसत नाही। त्यांनी डेमोक्रेसीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अधिकार नाही, संविधानाने, कायद्याने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिला, त्याच्यावर ज्याला कुणाला जे काही वाटतं त्यांनी यावं सांगावं, आणि जे पब्लिक फिगर असतात तर त्यांनी सांगितलंच पाहिजे, कारण पब्लिक फिगर आहे, जनतेमधनं ते निवडून गेलेले आहेत, 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांना ज्यांनी निवडून दिलेले आहेत ती लोक देखील आपले आमदार कुठं गेलेत, काय गेलेत, देवदर्शनाला गेलेत, अभ्यास करायला गेलेत, आराम करायला गेलेत, काय करायला गेलेत, त्या महाराष्ट्राचं हित कसं पुढं जपायचं ते अतिशय महत्वाची चर्चा करायला गेलेत, कशाला गेलेत? माझा मला ती माझ्या पार्टीचे नाही, त्याच्यामुळे मला सल्ला देण्याचा काडीचा अधिकार नाही, राष्ट्रवादीचे असते तर सल्ला दिला असता। धन्यवाद। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24